हॅलो नमस्कार, मी म्हटलं आवाज नाही बसायला तसं काही मराठवाड्याचा माणूस विदर्भाचा आवाज दाबणार नाहीच ना तसे असा तर काही प्रयत्न नाही काय हरकत नाही आता आवाज येते का मला हॅलो येते ना नमस्कार मगाशी मी तुम्हाला सांगून गेलो की मी चित्ती बोलतोय एक नवीन धंदा शोधून तुमच्या समोर येतोय हॅलो याचा आवाज येत नाही खरखर जास्त आहे खरखरवाले माणसं आपल्या अवतीभोवती पाहिजे नाही म्हणून काढून टाकलं काही हरकत नाही तर मी ना आता एक नवीन धंदा शोधून काढला कारण एवढे धंदे झाल्यावर ते माया मी म्हटलं त्या बाबाला म्हटलं मी म्हटलं काव पप्पा म्हटलं काहीच धंदा चालत नाही म्हटलं माझ्या तर म्हणजे तसं मी त्यांना बाबाच म्हणतो ॲक्च्युली पण संध्याकाळी सात नंतर त्यांना फक्त इंग्लिशच पाहिजे म्हणून पप्पा म्हणतो मी पण पप्पा म्हणले मला की बाबू धंदा करणं आपलं काम नाही आहे तू नोकरी कर म्हणून मी आता एकदम मुकाट्याने नोकरी करायला लागलो आता मी मास्तर आहे सर हो साहेब मी मास्तर आहे आता शाळेत मास्तर आहे पण तुम्ही सांगतो इतके पोट्टे बोगस भेटले पण नशीब म्हणजे नोकरी बदलली पण नशीब नाही बदललं हा इतके बोगस पोट्टे इतके बोगस पोट्टे आता शाळा सुरू होऊन इतका वेळ झाला एकही पोट्टा आलेलं नाही आहे फक्त माझी रिक्वेस्ट आहे सर तुम्हाला का आज माझी नोकरी गेली तर कमीत कमी कुठंतरी लावून द्या फक्त सांगून साहेब तुम्ही पण आहे काही हरकत नाही तर कुठंतरी राजूरका साहेब तुम्ही पण आहे लक्ष द्या नमस्कार माझ्या लक्ष आहे सर तुमची माझी पण जरा लक्ष ठेवा फक्त माझ्यावर आज बिकट परिस्थिती आहे माझी अय पोट्टे हो यारे हॅलो हॅलो हे नांदेड शाळेतले मित्र आहेत माझे काय सांगतो हा नमस्कार करा त्यांना शिक्षक आहे रे शिक्षक आहे रे मला काय नमस्कार तसं मी शिक्षक म्हणून नाही चमचम करता नसीला बदन का तुम्ही बार मध्ये आले का शाळा आहे ना हा नीट वागा नीट वागा आज मी मारणार तुम्हाला लक्षात ठेवा काय किती उशीर सर काय झालं मी शाळेत येत होतो एका माणसाची 2000 रुपयाची नोट हरवली हो अर्धा तास झाला शोधत होता नाही मिळाली एक तास झाला शोधत होता नाही मिळाली शेवटी कंटाळून निघून गेला तो नाही त्याच्याबद्दल नाही विचारत बाळा मी तू का उशिराला ते सांग मी त्या नोटीवर उभा होतो ना आलाय का हो हा आणि तू रे बाळा हा म्हणलं संध्याकाळी पार्टी करू फार्म हाऊस अरे काय आकला बिकला आहेत की अरे शाळा आहे रे हे शाळा शाळेसारखे वागा रे तुम्ही जरा इकडे बेटा इकडे काय बात वा मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे रे काय हे काय कपडे काय आहे गणवेश कुठे आहे शाळेचा सर हॅपी बर्थडे सर ओ माय गॉड हॅपी बर्थडे टू यू माझा ना माझ्या बापाचा आहे मग तू का हे घालून आला मग त्याचा बर्थडे झाला नसता तर मावळा झाला असता का बरोबर अशी पोट्टे असल्यावर काय म्हणाल हे बघा हे ऐका हे नीट ऐका आज ना शाळा तपासायला येणार आहे का शाळा आजारी तपासायला शाळा आजारी नाही रे शाळा आजारी नाही रे शाळा तपासायला बाई येणार आहे बाई कडक आहेत म्हणजे शिस्तीला कडक आहेत शिस्तीला शिस्तीला असं विचार शिस्तीला कडक आहे कडक आहे काय असं काय विचारतो हे बघा ऐकून घ्या आज माझी नोकरी घालू नका मी तुमचा असा कडक कोट अभ्यास करून घेतो हा बाई आला का फटाफट उत्तर द्यायचं फटाफट उत्तर द्यायचं हा ओके एक मराठी वाक्य सांगतो त्याचं तू इंग्रजी करून दाखव मराठी वाक्य सांगतो इंग्रजी करून दाखव बघ बाजारात गोळीबार सुरू आहे मला काय सांगता पोलिसांना सांगा नाही जवान साहेबांना सांगा काहीतरी बंदोबस्त होईल ना जबाबदार लागेल पण असा मग सांगू का उपयोग आहे का असं पाहिजे
इन्फॉर्मेशन देत नाहीये मी, मी माहिती नाही सांगत आहे तुला गोळीबार सुरू आहे. हे वाक्य आहे, ह्या वाक्याचं इंग्रजीत ट्रान्सलेशन करायचं आहे. बाजारात गोळीबार सुरू आहे हे वाक्य नालायका. हे वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट कर, लगेच कर ताबडतोब. बाजारात गोळीबार सुरू आहे. इन द मार्केट टॅबलेट्स अँड बार आर ओपन. असं दिसेल परीक्षेत. इकडे तू इकडे मग सांग. मला पण थोडी घ्या. औरंगजेबाला किती बायका होत्या? कोणला कोणला का कोणला? औरंगजेबाला किती बायका होत्या? औरंगजेब आठवतोय का? रसायनशास्त्र. तुझ्या बापान देऊन ठेवलं होतं औरंगजेब रसायनशास्त्रात किती? नाही नाही, औरंगजेबाच्या बापान ठेवला असत. अरे इतिहास इतिहास. तू का हसला बेटा? तुम्ही म्हणलं ना इतिहास. इतिहास म्हणजे इथे येऊन हास नाही रे. इतिहास हा विषय आहे रे बाळा, विषय आहे. त्याच्यात औरंगजेब इकडे तू दिवे जावा. बोल पटकन औरंगजेबाला किती बायका होत्या? औरंगजेब औरंग. बोल पटकन किती बायका होत्या? थांबा ना, तो काय माझ्या शेजार राहतो का? कडी वाजवली किती बायका तुला? असं आहे का सर? कसं आहे ना, दुसऱ्याच्या पर्सनल मॅटर मध्ये आपण लक्ष नाही घालत. तुमचं आपले मॅडम बरोबर लपडे, मी काय बोलतो? मी बघितले डोळ्यांनी. नोकरी गेली चालते, पण बदनामी. आपटे मॅडमचं खरं आहे? आपटे मॅडमचं खरं आहे का? काय काय अभ्यास तुमचा खरं आहे का? अभ्यासाचं मी ते बघा. प्लीज मी पाया पडतो तुमच्या. हा सर, चांगली चांगली उत्तर द्या. नोकरी घालू नका. मला सांग व्याकरण नाही ते व्याकरण. अरे व्याकरण तर आपलं रोजचं आहे. व्याकरण रोजचं म्हणजे याच्या घरी बनते का खाते? काय काय व्याकरण रोजचं कसं काय असतं? चौथा झाला की आणि पोलीस आले की रे व्याकरण. अरे ते व्याकरण नाही रे, व्याकरण नाही. व्याकरण असं असं करता कर्म क्रियापद असं मराठी. ते पण असतं, ते पण असतं, तेच असतं. ते पण असतं नाही, तेच असतं ना. मी तुम्हाला वाक्य सांगतो, ते तुम्हाला व्याकरण सांगा. नीट आहे. संगीता आली संगू. वॉट्सअप नाही केलंस तू आलीस ती कार्यक्रमाला? संगू चालू आहे. काय चालू आहे? तुम्ही म्हणला ना संगू. अरे संगीता म्हणजे वाक्य सांगतोय, नीट वाक्य ऐकलं पुढचं वाक्य ऐकतो. संगीता म्हणलं की लगेच संगीता आहेत काय असं असते कुठं? हा हे बघ, संगीता रस्त्याने जात होती, ती अचानक थांबली. तिने मागे वळून बघितलं, यात संगीता कोण आहे? संगीता बाई असत. तसं नाही रे संगीता. वाक्य नीट ऐकलं. संगीता रस्त्याने जात होती, ती अचानक थांबली. तिने मागे वळून बघितलं, यात संगीता कोण आहे? हे अरे हिब्रू भाषेत बोललो का मी? नाही नाही, नीट लक्ष दे, नीट पाक लक्ष दे. मालकड बघ, मी संगीता आहे. अशी संगीता तुझे अपर लिप किती वाढले? अरे साहेब तुम्ही जागा तयार असावा काय खरं नाही. अरे असं नाही रे, म्हणजे काय सांगतो संगीता? वाक्य सांगतो, समज मी संगीता. तरी सर कसं वाटतं? जुपास मी संगीता आहे. बघ संगीता एक लक्ष दे. संगीता रस्त्याने जात होती, ती अचानक थांबली. तिने मागे वळून बघितलं, यात संगीता कोण आहे? प्रेग्नंट. संगू पेडा का भरती? अरे नालायको, हे वाक्य आहे, व्याकरण सांगायचं. याच्यामध्ये संगीता करताय करता, मग मी तिला धरताय धरता. धरताय धरता. इकडे बाळा, इकडे पडकन इकडे. बलाचे प्रकार सांग. कसला बल म्हणजे काय? बल म्हणजे काय? बलाचे किती प्रकार आहे सांग. माहिती माहिती माहिती. अंधार दूर करण्यासाठी भिंतीवर लावतो, त्याला आपण बल असे म्हणतात. बापरे. आणि बलाचे प्रकार 100 बल, 60 बल आणि संडासात लावतो लाल कलरचा तो 0 बल. त्या संडासात कोंडलं पाहिजे तुला नालाय का? अरे मी बल्ब विचारतो, तू बल्ब सांगता. अरे बल्ब म्हणजे ते वेगळं आहे का?
प्लीज लक्षात ठेवा, त्या बाई केव्हा पण येतील, माझी नोकरी जाईल रे, असं करू नका. नमस्कार 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 मॅडम. नमस्कार नमस्कार मस्त मस्त. शाळा भरलेली दिसते. हो हो बाई, एकदम एकदम शाळा भरली. विद्यार्थ्यांकडनं अभ्यास चांगला करून बाई तुम्हाला सांगतो, आज तुम्ही त्यांना काही विचारा, काही विचारा, माझी नोकरी गेलीच पण समजा. काय म्हणताय? नाही नाही म्हणजे काही विचारा म्हटलं. नमस्कार मुलांनो. हॅलो बाई, चला बाईंचं स्वागत करूया. एक दोन तीन. वा, तर मुलांनो सगळ्यात आधी मला तुमची ओळख करून द्या. हो, मी राजहंस. कोण? बापरी, राजहंस. असू दे असू दे, हरकत नाही बाई. हा राजहंस तर मी हंस राज. ए आणि तू रे? मी जुगल हंस राज. आणि बाबांचं नाव? गुगल हंस राज. गुगल हंस राज कसं काय? हा, याच्या बापाने याला जाम सर्च करून डाउनलोड केलाय. बरोबर. लॉकडाऊन मधलं कमाल आहे, ऑनलाईन होतं ना सगळं. बस बस ठीक आहे. हे तुम्ही गणवेश कधी घातलाय बाई? आज माझा हॅपी बर्थडे आहे बाई. अरे वा, हॅपी बर्थडे, आय लव्ह यू. अरे देवा, थँक्यू थँक्यू असं म्हणलं मी बाई, थँक्यू. अच्छा, तुम्ही काय ऐकलं? आय लव्ह यू, आय लव्ह यू टू. नेहमी शिक्षकांवर प्रेम करावे. आमच्या वर्गात होती होत्या. नाही काय केलं मी, म्हणजे पद्धतच अशी ठेवली बाई, का सगळं असं खेळीमेळीचं वातावरण या शाळेमध्ये असलं पाहिजे. पद्धतीनं मी यांना सगळे ट्रेन केलेलं आहे. तुम्ही विचारा, तुम्ही काही विचारा बाई, आज माझी नोकरी गेलीच पण समजा. तर मुलांनो, आज मी तुमची तोंडी परीक्षा घेणार. डायरेक्ट? असं कसं डायरेक्ट? काही नोटीस बिटीस दिली नाही. सरप्राईज तर मला जाम नाही, तुम्ही विचारा ना बाई. तर सगळ्यात आधी एकदम पहिला प्रश्न. हा बाई, खूप सोपा विषय. हा बाई, इंग्रजी. इंग्रजीचा प्रश्न ह्याला विचारा. ये जुगल, ये इंग्रजीचा अभ्यास झालाय ना? निबंध पाहते बाई, निबंध याचा. ए बोल रे पायथागोरसचा. हा, दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल कंट्री, नांदेड इज अ व्हेरी ब्युटिफुल सिटी अँड दॅट्स व्हाय आय एम कमिंग हियर अँड दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ द लाईफ अँड आय फिलिंग द ब्लँक्स टू 25 मार्क्स. बघितलं, अख्ख्या निबंधात पायथागोरसचं नाव नाही. केवढं बोलला भाई तू, केवढं बोलला तू. तुम्ही थांबा जरा इकडे. मला तर म्हणजे असं वाटून राहिलं की आता इथूनच उडी मारून जीव देऊ काय. थोडं उंच करायला पाहिजे होते, जीव तरी गेला असता. तर तू घाबरू नकोस. हा, एकदम सोपा प्रश्न आहे. तर मी तुला आता एक मराठी वाक्य देणार, ते इंग्रजीत करून सांगायचं. अच्छा, सोपा आहे ना? हा, त्यानं त्याचं काम केलं. काम झालंय ना? सोडा विषय. नसल झालं तर तिघांपैकी कुणाला बी सांगा, लगेच होते काम. काय मी उदाहरण देते? अच्छा, उदाहरण उदाहरण. त्यानं त्याच काम केलं. त्यानं तिच काम केलं. कॉन्फिडन्स स्वतः. अच्छा, त्यानं त्याच काम केलं. ही हॅज डन हिज वर्क. जबरदस्त. वा वा, पुढं 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 पुढं. आणि मग तो करतच गेला करतच गेला करतच गेला. डन 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 डन. म्युझिकचं चालू ठेवा.
पुढचा प्रश्न एकदम सोपा विषय. हा भाई एक बाजूला. हा भाई तू देणार उत्तर. सोपा विषय गणित. याला विचारा याच गणित चांगलं आहे भाई. हुशार विद्यार्थी. भाई याच गणित चांगलंय. वा तर आता तू मला सांग घाबरू नकोस. हा 21/7 किती? एवढे थोडक्यात घे ना. 21/7 किती? पाडा बोलू. पाडी येतात 21 च्या बोलू. काय मी मोठच पाठ करतो छोट करतच नाही. 21 जुने अ 21 त्री अ 21 चौक अ 21 पाचा अ 21 स अ 21 सात अ 21 आठ अ 21 नऊ अ 21 धाय तुझ्या आईचा गोड. होत आहे मॅडम ती चाल लक्षात राहिली. आकडा बापला होतो ना. नोकरी खरं नका म्हणून आले का हो. नंतर सगळ्यांना पेट दिला. पेट दिला चांगलं उत्तर. 21/7 किती पटकन? 21/7 पटपट उत्तर सांग. चल मोर मोर 21/7 बाकी बाकी मजेत भाई. तुम्ही बोला कसे माझी पद्धत अशी आहे बाई म्हणजे वातावरण असं खेळी वेळीच ठेवलं ना की मुलांचे अभ्यास लक्षात राहतो. पुढचा प्रश्न. हा बाई तू उत्तर द्यायचं. हा बाई विषय आहे. हा बाई संस्कृत. संस्कृतचा प्रश्न आहे. मी जातो घरी. मला हे मला ससू शिल्पी येत नाही. मला काय काय रे ससूत नाही येत. ससूत नाही रे संस्कृत असते ते. संस्कृत ससूत आणि संस्कृत. संस्कृतचा प्रश्न मला विचारा. मला संस्कृत येत. माझी सगळी सुभाषित सुद्धा पाठ आहे. अरे वा म्हण बघू एखादा. अहम नमामी नम नमम. बर अहम नमामी नम नमम. शाबास. अहम नमामी नम नमम मेवनम मेवनम मेवण्यांचे पावनम इति दुनियादारीम जीतुम जोशीम त्वम नच नमामी नच नमामी. संस्कृतम नथी आतम. अरे तू लवकर आटपम आपल्याला बसवून. नाही अभ्यासाला म्हणजे ट्युशन ट्युशन एक्स्ट्रा क्लासेस लावले ना तिथं बसायचे त्यांना. मला जास्ती शहाणपणा नकोय. ठीक आहे मी आता संस्कृत मधला एक श्लोक सांगणार आहे त्याचा अर्थ समजावून सांगायचा. ठीक आहे. श्लोक असा आहे तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय. म्हणजे काय सांगतो प्रश्न काय तेवढा सांग. नीट आहे का. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय. म्हणजे काय सांगतो. आधी प्रश्न काय तो सांगा. नीट आई. आता मी शेवटचं सांगते. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय. अरे म्हणजे काय म्हणजे काय काय प्रश्न काय तो सांगा ना. अरे तुझ्या डोक्यात काय दगड भरलेत का. हा संस्कृत मधला श्लोक आहे आणि त्याचाच अर्थ सांगायचा आहे. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय. हा श्लोक आहे तमसोम हे ज्योतिर्गमय म्हणजे. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तुम सो जाओ मा मैं ज्योति के पास जाके आता हूँ. तमसो मा ज्योति. काय काय चाललंय सगळं. तुम्ही हे शिकवलं त्यांना. हे चुकलं काय मॅडम. का बसा तुम्ही.
सर तुमचं सामान पडले बघा आता मला बरोबर उत्तर हवंय फालतूगिरी बात झाली काय ना नापास करीन पुन्हा एकदा सगळ्यांना हिंदी येता अरे हिंदी में कुछ भी विचारो सगळा आता मेरे को आतापर्यंत हैदराबादलाच होत होतो आता विमानानं आला खूप लेट झाला आम्हाला मुहावरे म्हणजे काय माहितीये माहिती आम्ही रिसेस झाली ना आमची आम्ही डबा उघडला की सरांचा मुहावरा होतो हे देखि मला हे काय आणले मुहावरा मी तसं मुहावरा नाही रे मुहावरा वाक्यात उपयोग मी एक हिंदी मुहावरा सांगणार आहे त्याचा समानार्थी सांगायचा समानार्थी हिंदीतच इज इक्वल टू रे धोबी का कुत्ता न घर का न घाट का याचा समानार्थी ना विचार शाबास धोबी का कुत्ता न घर का न घाट का सानिया का बच्चा न भारत का न पाकिस्तान का समान म्हणजे ठेवलंच नाही इक्वल टू डायरेक्ट नाटक करायचं नाही कांग्रेचुलेशन एवढं समान की नका ना इंटरनॅशनल विषयाला हात घालू किती प्रॉब्लेम चालू आहे माहिती आहे ना हा नका असं करू तिकडे युद्ध चालू आहे माहिती ना नीट चांगली होत ते मारेल ना तिला विचार ना मॅडम मॅडम तुम्ही विचारा काय विचार त्यांना काय शिकवलंय तेच बघते मी मगासपासून म्हणजे काय झालं असू द पुढचा प्रश्न ए बेटा ए गार्डन मध्ये आला कुठे फिरायला तू इकडे ये शाळेने आज फिरतोय काय इकडे तिकडे माझं लक्ष आहे इकडे ये पटकनी ये खतरनाक आहे भैया हा दिसते एवढासा बनलोय खतरनाक हुशार आहे म्हणजे म्हणजे हुशार म्हणजे छान छान हा भाई आता त्याला एक मुलगी झाली म्हणजे पर्सनल तर बाळा तू मला सांग पर्यावरण म्हणजे काय हा माहिती माहिती सांग जेव्हा घरात भाजीला वरणाशिवाय काय पर्याय नसतो त्याला पर्यावरण असं म्हणतात कमाल काय कमाल अरे मूर्खा तसं पर्यावरण नाही रे पर्यावरण म्हणजे हे असं निसर्ग पर्यावरण म्हणजे काय आता मला सांग प्रदूषण कशामुळे होत अरे हल ना बीबीसीच्या भावामुळे होत असेल तिकडे बरं तिकडेच बरं तिकडे मूर्ख संसार आहे म्हणे सगळे उत्तर दिले बाईला काय पटतच नाही अरे मी नाही पटलं तिला इकडे इकडे तुम्ही जवळजवळ जवळजवळ मला काहीतरी फेकून मारणार भाई तुम्हाला हा एक्झॅक्टली पुढचा प्रश्न महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कुठलं माझं घर बाई काय माझं घर कसं काय माझ्या बापाने एसी लावलाय अरे बापान काय एसी लावलाय असं नाही रे वडिलांनी एसी लावलं शट अप नैसर्गिकरित्या थंड नॅचरली म्हणजे कसं म्हणजे एसी वगैरे नाही लावत आता कसं इथं उभं आहे आपण असं गरम वापरून राहिला गेली तर कसं गरम वापर नाही असं थंडकार झुळूक नाही एसी विसी न लावता असं कुठल्या महाराष्ट्राचं थंड हवेचं ठिकाण कुठचं महाबलेश्वर हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे क्या बात आहे असा अभ्यास घेतला मी पोरांचा ओके गुड आता मला महाबळेश्वरची वैशिष्ट्य सांग हा महाबळेश्वर मध्ये लोक खूप चाय पितात का कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना बाई महाबळेश्वर मध्ये लोक लोकरीचे कपडे वापरतात कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना बाई महाबळेश्वर मध्ये जागोजागी तुम्हाला शेकोट्या बघायला मिळतील कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे काय सांगतोस तुम्हाला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मला ते थंड हवेचं ठिकाण आहे हे समजलं तुझ्याकडे काही विशेष माहिती आहे का महाबळेश्वरची ते सांग ना थंड ठिकाण समजलं शिकवायची वेळ आहे नाही नाही मी सांगतो हा महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे हे एक नवीनच माहिती आणली हा लेकरानं खतरनाक कसं काय रे बाळा महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे कारण महाराष्ट्रात कुणाचं बी लग्न हो नाईंटी पर्सेंट जोडपी आणि मुलं तिकडं जातात त्याच्या बाई का माहितीये कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे
गेला होता? कुठे गेलो तू? काय विचारतो नाव आहे का आपके भाई? चुप बस बस भाई, तुम्ही शांत तुम्ही मला नंतर भेटा, शांत भाई, शांत भाई, तुमचे आई वडील इतकी मेहनत करून तुम्हाला शिकवतायत, बिचारे गोर गरीब आई वडील कुठं कुठं पैसे गोळा करतात आणि तुम्ही ही धेरा करता शाळेत येऊन? मॅडम आता आम्ही गरीब नाही, आता श्रीमंत झालो आहोत. आमच्याकडे दोन बैल आहेत, एक काळा एक पांढरा. क्या बात आहे! अरे वा, दोन बैल! हो, किती छान. मग काळ्याला खायला काय देता? काळ्याला गवत. अच्छा, आणि पांढऱ्याला? त्याला ना गवतच. काळ्याला पाणी प्यायला कुठे घेऊन जाता? काळ्याला नदीवर. अच्छा, आणि पांढऱ्याला? भाई त्याला ना असं कुठे कुठे नदीवरच. मग काळ्याला कुठे बांधून ठेवता? गोठ्यात. अच्छा, आणि पांढऱ्याला? गोठ्यातच. अरे मग सारखं जण सगळं, मग वेगवेगळं काय सांगतो रे? तेच ना. नाही, काळा माझा प्रिय बैल आहे ना. पांढरा? पांढरा पण प्रिय. टाइमपास करायला आला शाळेत मूर्खा. हात मारे काय करतोय? तुझं पण तेच आहे. माझा अभ्यास आहे मॅडम. सांग, पाणी का पितात? कारण ते खाता येत नाही ना. कमाल, सिंपल. अक्कल नको शिकाऊस मला. मग पाण्यामध्ये द्रव्य मूल असत म्हणून असं असते. सांग आता, पाणी का पितात? कारण ते ओला असत म्हणून. काठीने मारी ना. इकडे या, तू उत्तर द्यायचं. हा भाई, मला सांग, गांडुळाला? कोणाला? बाई नीट बोलायचं, आपण रिस्पेक्टफुली बोलतोय आणि आपल्याला चार जास्त येतात तुमच्यापेक्षा. काय हे रॉंग आहे बाई, हे रॉंग आहे. अरे गांडूळ आला. अरे काय चाललंय? गांडूळ आला असं चार शब्द आहेत. अच्छा, दोनवरच कॉन्सन्ट्रेट करू. चार आहेत, चार. गांडूळ आला हे चार शब्द आहेत, चार शब्द आहेत. तुमचं बाई ते लाला नीट नाही आला म्हणून. पप्पा बस, मला सांग, गांडूळ आला शेतकऱ्याचा मित्र का म्हंटल जात? कोणाला? कोणाला काय, कोणाला पहिल्यांदा ऐकलंयस का? गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जात का? गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जात? याला दुसरा कोण दोष सापडला नाही काय रे? गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जात कारण शेतकरी बिचारा एकटा शेतात राबत असताना गांडूळ त्याच्या बरोबर गप्पा मारतो. काय हो भाई, माझा एक्सपिरियन्स आहे. मी असा नांगर घेऊन चाललेलो होतो ना असा शेतात, तेवढं तिकडनं गांडूळ आला. मी म्हणलं, त्या गांडूळ कैसा आहे? तो म्हणला, मय मस्त है, तुम कैसा है? असं गांडूळ बोलला? गांडूळ बोलला भाई. गांडूळ नाही का दोन्ही बाजूनी चालतो, दोन्ही बाजूने बोलतो. कसं आहे, गांडुळाला इकडं तोंड असतं आणि इकडं त्याचं तोंडच असतं. दुतोंडी दोन ठिकाणी तोंड असतं. बस 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 झाली. इकडे इकडे घे पटकन. इकडे हे बघ, मी खूप महत्वाचा प्रश्न विचारणार आहे, मला व्यवस्थित उत्तर हवं. ठीक आहे, नीट ऐक. महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं जातं, बरोबर? महाराष्ट्रामध्ये खूप मोठे संत होऊन गेले, तुकाराम महाराज. हा, आता तू मला तुकारामांविषयी पाच नको, पाच नको, तीनच ओळी सांग. तीनच ना? गुड. तुकाराम महाराज हे संत होते. संत तुकाराम हे त्यांचे नाव होते, म्हणून लोक त्यांना संत तुकाराम म्हणत. काय चाललं हे, एकच वाक्य तीनदा बोललायस? मग तुकाराम महाराज पण एकच होते ना? तिकडे कसं जाऊन मारतो सारखा? मला वाटलं झालं. मला शट अप बाई, झाडाला कॅमेरा आलाय बघा. काय झाडाला कॅमेरा आला? इकडे लक्ष करणं, इकडे लक्ष देत, इकडे इकडे लक्ष करणं, इकडे लक्ष देणं आलाय का? ते कॅमेराला काय करतो, त्याच्याकडे लक्ष देतो. मला सांग, नंदुरबार कुठे आहे? ते माझ्या वडिलांना माहिती, एरियातले सगळे बार त्यांनाच माहिती, आपल्याला नाही. तसे बार नाही रे नंदुरबार.
नंदुरबार माझा इथपर्यंत आलो होतो मॅडम काय म्हणते तो गोंधळमुळे वाफ होऊन गेलं काय आता मी शेवटचा प्रश्न विचारणार आहे जर ह्याचं उत्तर आलं नाही तर तुम्ही तिघही नापास नाही 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 देतो ना देतो देतो समुद्राच्या मध्यभागी नीट ऐका समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे कसलं फार खोल प्रश्न आहे नाही महागड आहे लिंबूचं झाड समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे त्या झाडावरून तू लिंबू तोडून कसा आणशील भाई असं समुद्रावरून चालत जायचं काय वाटत लिंबू किती हुशार आहेस रे तू तुझा बाप गेला पण का समुद्राचा लाटण मारणं चालत कधी मग तुमच्या बापान तरी समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड लावलं होतं का चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्य वॉज यंगर ब्रदर ऑफ गणपती बाप